राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे विभागाकडून सन 2020-21 मध्ये 11 कोटी रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे. वार्षिक उद्दिष्टांच्या तुलनेत 1,20,00,000 एवढा अधिकचा महसूल प्राप्त झालाय. मिळालेल्या माहितीवरून असे की सन 2020-21 मध्ये धुळे विभागास 9,80,00,000 एवढ्या महसूलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत 11 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कामगिरी बजावली आहे. वार्षिक उद्दिष्टांच्या पूर्ततेची टक्केवारी 112 एवढी आहे. याशिवाय सन 2019-20 तुलनेत 6,70,00,000 रुपयांचा अधिकचा महसूल मागील वर्षी सन 2019-2020 तुलनेत 153 एवढी महसुलात वाढ झाली आहे. सन 2021-22 करिता एकूण अनुनियप्तीचे नूतनीकरण करण्यात आले. एकूण 13 नवीन अनुनियप्ती प्रदान करण्यात आल्या. या विभागाकडे कार्यक्षेत्रीय स्तरावर कामासाठी निरीक्षक 2 पदे, दुय्यम निरीक्षक 3 पदे, जवान 1 पद, जवान आणि वाहन चालक 2 पदे रिक्त आहेत. याशिवाय वरिष्ठ लिपिक 1 पद, लघु टंकलेखक 1 पद तसेच लिपिक टंकलेखक 2 पदे रिक्त आहेत. यानंतरही विभागाने ही कामगिरी बजावली आहे.